सुधागड तालुक्यातील पाली येथील भक्तनिवास क्रमांक 2 येथे भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक झाल्यानंतर ही पहिलीच तालुका बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बैठकीत विकास कामांबाबत चर्चा व आढावा घेण्यात आला. पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने कार्य करून पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी संघटन कसे मजबूत करता येईल, याबाबतचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन आमदार रवींद्र पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.